वन डे क्रिकेट हे क्रिकेट पिरॅमिडमध्ये मध्यभागी येते अस्सल क्रिकेट म्हणजेच टेस्ट क्रिकेट अजूनही त्याच्या जागी ठाम आहे क्रिकेटर्स टिचून खेळ करत आपण कसोटी विसरलो नाही हे दाखवून देतात दुसरीकडे क्रिकेटचा नवा प्रकार म्हणजे टी ट्वेंटी याने सारी समीकरणं बदललीत टी ट्वेंटीमुळे क्रिकेट हा फक्त बॅटर्स गेम म्हणून बनून राहिलाय अगदी अकराव्या नंबरवर बॅटिंगला आलेला बॅटरही लिलया सिक्स मारत आहे याच्या मध्यभागी असल्या वन डे मात्र टेस्ट आणि टी ट्वेंटी यांचा संगम साधावा लागतो परिस्थितीनुसार खेळावं लागतं असं असलं ला तरी वन ही बॅटर सिक्स फोरची आतिषबाजी करत असतात मात्र वन असे काही क्रिकेटर होऊन गेले ज्यांनी आपल्या देशासाठी भरपूर वन डे मॅचेस खेळल्या पण त्यांना एकही सिक्स मारता आला नाही आज त्याच पाच क्रिकेटर्सविषयी जाणून घेण्यासाठी हा खास व्हिडिओ आपण नक्की पहा वन डेत सिक्स मारू न शकल्याने सर्वाधिक बदनाम झालेले क्रिकेटर म्हणजे भारताचे मनोज प्रभाकर मनोज प्रभाकर यांनी अनेक वर्ष टीम इंडियात ऑलराऊंडरची भूमिका पार पाडली ओपनरपासून नंबर सहापर्यंत बॅटिंग केली मात्र एकशे तीस वनडेच्या अठ्ठ्याण्णव इनिंग्समध्ये तीन हजारपेक्षा जास्त बॉल खेळून त्यांना एक सिक्स मारता आला नाही त्यांनी वनडे करिअरमध्ये एक हजार आठशे अठ्ठावन्न रन्स केल्या एक सिक्स न मारताच सर्वाधिक रन्स केलेले क्रिकेटरही तेच याची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र चार सिक्स मारलेले त्यांच्या संत बॅटिंगमुळे त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले दोन देशांसाठी खेळलेल्या मोजके क्रिकेटर्स पैकी एक असलेले वेसेल ही वेसेल्सही या यादीमध्ये समाविष्ट आहेत ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेसाठी खेळलेल्या सा टेस्ट करिअर लाजवाब होतं मात्र वनडे करिअरमध्ये त्यांना तितके यश मिळाले नाही त्यांनी एकूण एकशे नऊ वन डे खेळल्या पण साऊथ आफ्रिकेसाठी पंचावन्न वन डे खेळून त्यांना एकही सिक्स ठोकता आला नाही त्यांचा एकावन्नचा स्ट्राईक रेट कधीच वन डेसाठी साठी आदर्श मानला गेला नाही ऑस्ट्रेलियन मिडल ऑर्डर बॅटर कॅलम फर्ग्युसन हा सध्या टी ट्वेंटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो फर्ग्युसन नेहमीच ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांच्या रडारवर असायचा पण त्याला फार काय संघात स्थान राखता आले नाही फर्ग्युसनने त्याच्यात वनडे करिअरमध्ये तीस मॅचेस खेळल्या एक्केचाळीसच्या ऑवरेज आणि पंच्याऐंशीच्या स्ट्राईक रेटने रन बनवले मात्र त्याला एकही एक एक सिक्स मारता आला नाही आज बिग बॅश लीगमध्ये सिक्स फोरचे वादळ आणणाऱ्या फर्ग्युसनबद्दलची ही गोष्ट चक्रावून सोडणारी आहे ज्या काळात श्रीलंकन क्रिकेटमध्ये तिलक रत्ने दिलशान उपुल थरंगा कुमार संगकारा व महायला जयवर्धने असे बॅटर्स होते त्या काळात मिडल ऑर्डर मध्ये आणखी एक नाव दिसायचे ते म्हणजे थिलन समरवेरा दोन हजार अकरा वर्ल्ड कपमध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती श्रीलंकेसाठी त्रेपन्न वन डे खेळलेला समरवेरा साडेआठशे रन करण्यात यशस्वी ठरला मात्र त्याला कधी बॉल स्टँडमध्ये मारता आलाच नाही या यादीतील शेवटचे नाव कोण्या प्रॉपर बॅटरचं नाही बरं का मात्र त्याचं करिअर लांबलचक होतं ऑल टाईम ग्रेट फास्ट बॉलर असलेला हा क्रिकेटर म्हणजे ग्लेन मॅग्रा आपल्या इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमध्ये नऊशे पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या मॅग्राने दोनशे पन्नास वन डे खेळल्या मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्याने वन डे करिअरमध्ये फक्त एकशे पंधरा रन्स केले आणि त्यामध्ये एकही सिक्स मारला नाही दोनशे पन्नास वन डे मॅचेस खेळूनही एकही सिक्स न मारणारा तो एकमेवा द्वितीय परंतु या मॅग्राच्या नावावर टेस्टमध्ये एक सिक्स आहे बरं का तोही डॅनियल व्हिटोरीला मारलेला क्रिकेट संबंधी आणखी असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर महास्पोर्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका